प्रभागातील गरीब कुटुंबातील नागरिकांना पीआर कार्ड मिळत नसल्याने न्याय मागणी घेऊन भूमी अभिलेख कार्यालयात एका युवकाने आगळे वेगळे आंदोलन केले आहे. आपल्या शर्टवर चक्क पीआर कार्ड असे लिखाणाचे कागद लावून तो थेट भूमी अभिलेख कार्यालयात शिरला. आपल्या भाषेत त्याने अधिकाऱ्याला सुनावले. या आंदोलनाने कार्यालयात उपस्थितांचे लक्ष वेधले होते. अमरावती मनपा क्षेत्रातील अनेक प्रभागात उशिरा का होईना काही प्रमाणात पीआर कार्ड प्राप्त झाले. मात्र ज्यांना अतिगरज आहे अशा गरजू नागरिकांना अद्यापही पीआर कार्ड न मिळाल्याने प्रभाग क्रमांक 27 बेनोडा संजय गांधीनगर येथे राहणारा अभिनव नवयुवक विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष प्रशांत मेश्राम याने पुन्हा आगळेवेगळे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने चक्क आपल्या अंगावर पीआर कार्ड असे वाक्याचे अनेक कागद लावून तो प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन थेट भूमी अभिलेख कार्यालयात शिरला. त्याला अशा अवस्थेत पाहून अनेक कर्मचारी अवाक झाले. भूमी अभिलेख अधिकारी फुलझेले यांना आपल्या भाषेत प्रशांत मेश्राम याने प्रभागातील आपबीती स्पष्ट केली. पंचशील नगर पंढरपुरा संजय गांधी नगर पुढे कडे तुमचं मार्गी लागलेलं आहे ना? वाटप झालेलं नाही सर. अद्याप प्रभाग क्रमांक 27 मधील पंचशील नगर वडरपुरा संजय गांधी नगर महादेवखोरी उत्तम नगर बेनोडा येथील नागरिक अनेक वर्षांपासून राहत असताना त्यांना अद्यापही पीआर कार्ड मिळाले नाही. आणि दुसरीकडे याच प्रभागात नवीन वसले गेलेले लुंबिनी नगरात राजकीय व्यक्तीच्या पुढाकाराने पीआर कार्ड वाटप करण्यात आले अशी माहिती सुद्धा त्याने स्पष्ट केली. मी प्रशांत मिश्रा, अभिनव नवे विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. अमरावती महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 27 होतो, पण प्रभाग क्रमांक 27 गेल्या 80 वर्षापासून हे प्रभाग क्रमांक 27 बसलेला आहे. पण बसलेला असल्या कारणामुळे तेथील नागरिकांना पी आर कार्डचा लाभ मिळाला नाही आहे. आणि नव्याने जे घर बसले लुंबिनी नगरचे वस्ती वसली आहे त्या वस्तीला पी आर कार्डचे वाटप केले आहे फक्त 2 महिन्याच्या पाठपुरावर. ह्या कारणानं किंवा जो राजनीतीचा मोठा तगडा माणूस आहे ते त्याचेच काम भूमी अभिलेख कार्यालय करते. भूमी अभिलेख कार्यालय करते तर मी आज सविस्तर त्यांना निवेदन दिलं तर त्यांनी अंगावरचे हात झटकले. ते असे म्हणाले की आमच्या अंडरमध्ये येत नाही, ते महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येते. घरीमध्ये तो तिकून जा म्हणते, घरी तो इकून जा म्हणते. मग सामान्य नागरिकांना आपल्या मजुऱ्या पावशी हेलपाटे घ्यायचे काम करण का? हे लोक कायसाठी बसले इथं? यांचं कोणते काम आहे? यांची कोणती गरज आहे मग इथं बसण्यासाठी? हे जनसामान्यासाठी बसले आहेत, हे लोकांना त्रास देण्यासाठी बसले आहे. सदर मी आहे ना आता निवेदन दिलं, निवेदनाची त्यांनी मला बरोबर दखल घेतली नाही आहे ना. त्यांनी महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या आधारे सोडलं आहे ना. तर सदर मी महानगरपालिका सुद्धा पाठपुरावा करतो. जर माझ्या तिथं तक्रारीचं समाधान झालं नाही तर मी तक्रारीच्या 8 दिवसानंतर मी आमरण उपोषणाला बसेल. धन्यवाद. जय. पुढे काही दिवसात प्रभागातील नागरिकांना पीआर कार्ड मिळाले नाही तर आमरण उपोषण करणार असा अल्टिमेट प्रशांत मेश्राम यांनी विभागाला दिला आहे. याआधी सुद्धा प्रशांतने उत्तम नगर ते महादेवखोरी रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी करिता त्याने चक्क गटार पाण्यात लोटांगण घेऊन मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले होते.